नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 12वी मराठी कृतीपत्रिका म्हणजेच बोर्डाची सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे। आता परीक्षेची डेटही फिक्स झालेली आहे, त्यामुळे पटकन तुम्ही या सराव प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची आहे। यामध्ये प्रश्न पहिला असेल, खालील उताऱ्याच्या आधारे प्रश्न पूर्ण करा। तुम्हाला तुमच्या पुस्तकामधीलच उतारा दिला जाईल, त्यामधील प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत। पहिल्या प्रश्नाला 2 आणि दुसऱ्याला 2 असे गुण दिले जातील, त्यानंतर उतार असेल आणि उताऱ्याखालील तुम्हाला दुसरा प्रश्न दिला जाईल, स्वमत आणि अभिव्यक्ती। हा उतारा वाचून एकूण 4 गुणांचे 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त एकच लिहायचा आहे, त्याला गुण आहेत 4। नंतर तुम्हाला स्वमत किंवा अभिव्यक्ती मोठा प्रश्न लिहायचा आहे, त्याला गुण आहेत 4। तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त एकच प्रश्न लिहायचा आहे। यामधीलच पुढील उतारा दिला जाईल आ, यामध्ये याला सुद्धा 8 गुण असतील। पहिला प्रश्न असेल, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। यामध्ये 2 प्रश्न 2-2 गुणांना दिले जातील। यानंतर तुम्हाला उतारा दिला जाईल आणि उताऱ्याच्या खाली सुद्धा स्वमत आणि अभिव्यक्ती। अशा प्रकारे हा उतारा तुम्हाला दिला जाईल। या उताऱ्याचा बारकाईने अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित तो वाचायचा। जरी तुम्हाला टाईम कमी असेल तरी पण उतारा व्यवस्थित वाचूनच त्याचे प्रश्न उत्तरे लिहायचे आहे। यानंतर हे स्वमत किंवा अभिव्यक्ती आहे, 2 प्रश्न दिले जातील तुम्हाला, 2 पैकी तुम्हाला फक्त एकच लिहायचा आहे, एका प्रश्नाला 4 गुण दिले जातील। तर पुढील ई उतारा येईल, हा पुस्तकाबाहेरील उतारा असेल आणि त्याला तुम्हाला फक्त 4 गुण असतील। हाही उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। हा एक गुणांना असे 2 प्रश्न दिले जातील, त्यानंतर उतारा असेल आणि उताऱ्याच्या खाली तुम्हाला अजून 2 मार्कांचा प्रश्न लिहायचा आहे। पुढील विभाग 2 पद्य म्हणजेच हा कवितेचा विभाग आहे। तुम्हाला कोणतीही कविता किंवा कवितेचे कडवे दिले जातील, त्यावर प्रश्न असेल, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। यामध्ये हे प्रश्न आहेत 2-2 गुणांना। पद्य विभाग हा 8 गुणांचा असेल। यामध्ये तुम्हाला ही कविता दिलेली रंग माझा वेगळा, हे पाहून पुढील प्रश्नसुद्धा 4 गुणांचा लिहायचा आहे। नंतर याच विभागातील आ आकडा आहे, हे इथेसुद्धा तुम्हाला कविता दिली असेल, त्याला 4 मार्क्स दिलेले जातील। यावर तुम्हाला अभिव्यक्ती किंवा रसग्रहण दिले जाईल। यामध्ये खालील ओळींचा अर्थ लिहा, अशा प्रकारे तुम्हाला ओळी दिल्या जातील, त्याचा अर्थ लिहा किंवा रसग्रहण करा असं दिलं जाईल। त्यानंतर तुम्हाला ई आकडा असेल, तोही 4 मार्काला असेल। प्रश्न दिला जाईल, खालील ओळीतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा, ही ओळ दिली जाईल, याला 4 गुण दिले जातील। किंवा पुढील आहे रसग्रहण, तुम्हाला यामध्ये सुद्धा एक कडवं दिलं जाईल, त्याचं रसग्रहण तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर विभाग 3 असेल साहित्य प्रकार, त्यामधील कथा। यामध्ये पहा, तुम्हाला खालील उदाहरणांच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। खालील कृतीसुद्धा प्रारंभीचे कथालेखन, 2 सर्व घटकांनी युक्त असणाऱ्या कथेतील 2 मुद्दे, याला प्रत्येकी 1-1 गुण आहे। मग अशा प्रकारे तुम्हाला एक उतारा दिला जाईल, कथेचाच दिला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न दिले जातील। कथेनंतरही प्रश्न असेल, कथेची रचना करताना विचारात घ्यावायचे घटक तुमच्या शब्दात लिहा, यालासुद्धा 2 गुण दिले जातील। यानंतर पुढील आकडा असेल, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। एकूण 4 कृती दिल्या जातील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायच्या आहेत। म्हणजेच तुम्हाला यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील कथेतील जे प्रश्नोत्तरे आहेत ते लिहायचे आहेत। यामध्ये प्रत्येकी 3 गुणांना हा प्रश्न असेल। पुढील विभाग आहे 4 उपयोजित मराठी, यामध्ये अ आकडा दिला जाईल। या अ आकड्यामध्ये 4 आकडे असतील, त्याला गुण आहेत 4। म्हणजेच या 4 पैकी तुम्हाला फक्त 2 कृती सोडवायच्या आहेत, म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण दिले जातील। पुढील आ आकडा आहे, त्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि त्याला एकूण 10 गुण आहेत, प्रत्येक एका प्रश्नाला 5 गुण आहेत। पुढील प्रश्न आहे तो व्याकरण विभाग, यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे, एकूण 10 गुणांचा हा व्याकरण विभाग आहे। यामध्ये प्रश्न पहिला अ, सूचनेनुसार
कृती करा, यामध्ये पहा योग्य पर्याय निवडा. बापरे केवढी उंच ही इमारत, यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत. हे वाक्य विधानार्थी करायचं आहे. आणि हे आहे सर्वांशी चांगले बोलावे, नकारार्थी करा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा, यामध्ये सामासिक शब्द आहेत ते निवडायचे आहेत. आणि र आहे निळकंठ या सामासिक शब्दाचा समास ओळखा. नंतर प्रश्न तिसरा आहे योग्य पर्याय निवडा. मुले प्रदर्शनाची चित्रे पाहतात, योग्य पर्याय करतो हे प्रयोग आहे. तर भावी प्रयोग असलेले वाक्य यामध्ये शोधून लिहायचे आहे. अशा प्रकारे प्रश्न तिसऱ्याला सुद्धा 2 मार्क आहेत. यामध्ये चौथा आहे योग्य पर्याय निवडा, यामध्ये तुम्हाला शिकाव्य पंक्ती दिली जाईल, अलंकार ओळखायचे आहेत. आणि र उपमेय यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. यामध्ये प्रश्न 5वा आहे डोळे भरून येणे, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ या पर्यायातून लिहायचा आहे. आणि त्यामध्येच र आहे डोळे भरून येणे, या वाक्प्रचाराचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. अशा प्रकारे यालाही 2 मार्क आहेत. आणि यानंतर प्रश्न शेवटचा 6वा आहे निबंध लिहा. 5 निबंध दिले जातील, त्यापैकी तुम्हाला फक्त 1 निबंध लिहायचा आहे 200 ते 250 शब्दांमध्ये. अशा प्रकारे 4 पैकी तुम्हाला 1 निबंध लिहायचा आहे, त्याला गुण 10 आहे. त्यामुळे निबंध हा प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे.